आज अपन अभ्यासणार आहोत लाइनिंग मटेरियल। लाइनिंग मटेरियल म्हणजे अस्तर होय। नाजूक व पारदर्शी कपड्यांमध्ये सजावट व मजबूती आणण्यासाठी अस्तराचा उपयोग केला जातो। अस्तर म्हणजे काय ते आता आपण पाहूया। अस्तर नाजूक आणि पातळ कपड्यांमध्ये मजबूती आणण्यासाठी मुख्य कपड्याच्या आतमध्ये जो कपडा बसविला जातो त्याला अस्तर असे म्हणतात। अस्तरची विण ही पातळ असते। बाजारात सर्वच रंगांमध्ये अस्तर मिळतात। पातळ कपडे पारदर्शक असतात, त्यातून शरीर दिसू नये म्हणून अस्तर बसविले जाते। मूळ कपड्याच्या रंगानुसारच अस्तराचा रंग निवडायचा असतो। आता अस्तर का वापरावे? तर एक, सुंदरता वाढविण्यासाठी। अस्तर वापरून शिवलेले कपडे जास्त सुंदर दिसतात। दोन, योग्य फिटिंगसाठी। नाजूक व पातळ कपडे बिना अस्तर शिवल्याने ते लटकलेले किंवा झोळ पडलेले दिसतात, अर्थात फिटिंग चांगली दिसत नाही। तेच कपडे अस्तर लावून शिवल्यानंतर सुंदर दिसतात। तीन, कपड्याच्या सुरक्षितेसाठी। पातळ व नाजूक कपड्यांमध्ये अस्तर न लावल्याने ते लवकर खराब होतात। थोडेसेही ताणले गेले असता त्याची शिवण निष्ठत असते। चार, शिवण व मध्यस्तर लपविण्यासाठी। काही कपड्यांमध्ये कॅनव्हास बसवलेले असतात, ते झाकण्यासाठी किंवा त्याच्या काही सीम लपविण्यासाठी अस्तर वापरले जाते। पाच, शारीरिक सुरक्षा हेतू। आजकाल सिंथेटिक कपडे जास्त वापरले जातात, त्या कपड्यांमध्ये घाम शोषून घेण्याची क्षमता नसते। अशा कपड्यांना अस्तर बसल्याने अस्तर घाम शोषून घेते व त्याचबरोबर काही वेगळ्या प्रकारातले कपडे असे असतात की ते शरीराला टोचतात, त्यामुळे शरीरावर रॅशेस पडू शकतात। त्यापासूनही अस्तरामुळे आपल्याला संरक्षण मिळते। अशा प्रकारे कपड्यांमध्ये सुंदरता व मजबूती आणण्यासाठी लाइनिंग मटेरियल म्हणजे अस्तरचा वापर केला जातो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।